द वॉल अशी ओळख असलेल्या राहुल द्रविडनं भन्नाट सेलिब्रेशन केलंय. टी ट्वेंटी वर्ल्ड कप हाती घेतल्यानंतर राहुल द्रविडनं एकच जल्लोष केला. धीर गंभीर प्रवृत्तीचा राहुल द्रविडनं 17 वर्षानंतर पुन्हा एकदा सर्व भारतीयांना अविस्मरणीय भेट देण्याची कामगिरी केली आहे. राहुल द्रविडचं हे रूप पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला, कारण टीम इंडियाची द वॉल राहिलेल्या राहुल द्रविडनं याआधी असं सेलिब्रेशन कधीच केलं नव्हतं. मात्र ही वेळच वेगळी होती, कारण टीम इंडियानं तब्बल 17 वर्षानंतर आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडची मेहनत अखेर फळाला आली. राहुल द्रविडच्या कार्यकाळात टीम इंडियानं आशिया चषक जिंकला होता, पण एकही आयसीसी ट्रॉफी जिंकली नव्हती. राहुल द्रविडच्या मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात टीम इंडियानं 3 आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घेतला. यामध्ये टीम इंडियानं 2 अंतिम फेरी गाठली, मात्र विजेतेपदापासून दूर राहावं लागलं. मात्र 29 जून रोजी राहुल द्रविडनं अखेर टीम इंडियाला विजयी करण्याची किमया करून दाखवली. टी ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल राहुल द्रविडसाठी प्रशिक्षक म्हणून अखेरची मॅच होती. इट्स नॉट लकी इनफ टू विन अ ट्रॉफी एंड बट आई ट्राई माय बेस्ट, यू नो, आई गिव माय बेस्ट व्हेनेवर आई प्ले एंड इट वाजंट टू बी दैट हैपेंड. इट्स पार्ट ऑफ स्पोर्ट. देयर आर लॉट ऑफ अदर प्लेयर्स आई नो हु हैव नॉट बीन एबल टू विन अ ट्रॉफी. I was lucky to be given the opportunity to coach a team, and I was lucky that, you know, this bunch of boys made it possible for me to be able to win this trophy, and it's a great, nice feeling, but it's not like I'm aiming for some redemption. It's just a job that I was doing. I loved doing the job. I've loved working with, you know, with Rohit and this team, and, you know, it's been a great journey, and I've really enjoyed it. आणि या अखेरच्या मॅचमध्ये राहुल द्रविडचं स्वप्न साकार झालं. टीम इंडियाच्या हाती पुन्हा एकदा वर्ल्ड कप आला. तर राहुल द्रविड जेव्हा क्रिकेट खेळत होता त्यावेळी त्याची विकेट घेणं बॉलर्ससाठी अत्यंत आव्हानात्मक असायचं. राहुल द्रविडनं एकूण 24,177 रन्स केलेत. 134 कसोटी आणि 346 वन डे राहुल द्रविड खेळलाय. राहुलनं टेस्ट मॅचमध्ये तब्बल 31,558 बॉलचा सामना केलाय, म्हणजे त्यानं 5,210 ओव्हर्स खेळलेत. क्रिकेटमध्ये सर्वाधिक बॉल्सचा सामना करणारा खेळाडू म्हणजे राहुल द्रविड. इतकंच नाही तर एकूण 44,152 मिनिटं क्रीजवर त्यानं घालवलेत. विकेटकीपर नसतानाही त्यानं 205 कॅच पकडलेत. एकंदरीतच राहुल द्रविड जेव्हा क्रिकेट खेळत होता तेव्हा त्यानं अनेकदा कठीण प्रसंगातून भारतीय टीमला बाहेर काढलं. तर प्रशिक्षकाच्या भूमिकेत असताना राहुल द्रविडनं आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन केलंय. त्यामुळे राहुल है तो मुमकिन है असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.